नमस्कार मित्रांनो, माझा बळीराजा या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा व मिळवा शेतीविषयक संपूर्ण अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर। पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई वैजापूरसह नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये किती कांदा बाजारभाव मध्ये सुधारणा झाली, ही सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा। सर्वप्रथम पिंपळगाव बसवंत येथे 373 ट्रॅक्टर 759 जीप गाड्यातून उन्हाळ कांद्याची आवक आली होती। बाजारभाव कमीत कमी 500 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 951 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 1190 रुपये क्विंटलपर्यंत येते। उन्हाळ कांद्याची गुलटी 400 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते, तर सर्वसाधारण 725 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते। जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याच्या गुलटीला 851 रुपये क्विंटलला बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे मिळाले आहेत। मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज क्विंटल मागे 50 रुपयांची वाढ बाजारभावामध्ये झालेली आहे। त्यानंतरची बाजार समिती आहे दिंडोरी वणी येथे आज 115 जीप गाड्या व 117 ट्रॅक्टरमधून कांद्याची आवक आली होती। बाजारभाव कमीत कमी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 950 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 1203 रुपये क्विंटलपर्यंत येते। तर गोल्टीचे बाजारभाव कमीत कमी 500 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 1021 रुपये क्विंटलला बाजारभाव गोल्टीला दिंडोरी वणी येथे मिळाले आहेत। मित्रांनो व्हिडिओला बघता बघता लाईक करा, कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं। उंबराणे येथे 975 कांदा गाड्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 301 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 700 ते 800 रुपये क्विंटल कांदे विकले आहेत, तर जास्तीत जास्त 1000 रुपये क्विंटल बाजारभाव आज उंबराणे येथे उन्हाळ कांद्याला मिळाले आहेत। त्यानंतरची कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सरासरी 950 ते 1050 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त कळवण येथे उन्हाळ कांद्याला 1180 रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाले आहेत। कळवण येथे कमीत कमी व सरासरी भावामध्ये चांगल्या प्रकारांची सुधारणा आज झालेली आपणास दिसत आहे। तर कळवण येथे 224 ट्रॅक्टर व 69 पिकअपमधून आज उन्हाळ कांद्याची आवक आली होती। त्यानंतरची बाजार समिती मुंबई येथे 5513 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 700 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 950 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलपर्यंत येते। येवला अंदरसूल येथे 5000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 750 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 857 रुपये क्विंटलपर्यंत येते। लासलगाव येथे 18500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 850 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 1111 रुपये क्विंटलपर्यंत येते। मालेगाव मुंगसे येथे 10000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 325 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 680 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 905 रुपये क्विंटलपर्यंत येते। मनमाड येथे 3800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 720 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत येते। वैजापूर येथे 7816 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 550 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 855 रुपये क्विंटलपर्यंत येते। देवळा येथे 4150 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते, सर्वसाधारण 1000 रुपये क्विंटलपर्यंत येते, जास्तीत जास्त 1150 रुपये क्विंटलपर्यंत येते। मित्रांनो देवळा येथे सर्वसाधारण भावामध्ये कांद्याच्या सुधारणा झालेली आहे। तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।